प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम येथून अनुसूचित जमाती वर्गातून काँग्रेसच्या वंदना कंगाले निवडणूक लढवत आहेत. महापौर पद भूषवलेल्या वंदना कंगालेंचा जोमाने प्रचार सुरू आहे. गुरुवारी त्यांनी विविध परिसरात प्रचार केला. महापौर पद भूषवलेल्या वंदना कंगाले यांनी उत्कर्ष कॉलनी, पोस्टल कॉलनी, शिवनेरी कॉलनी परिसरात प्रचार केला, मतदात्यांचे आशीर्वाद घेतले. डॉक्टर धवसे, प्राध्यापक नरेंद्र भेंडे, मंगेश भुयार, नीरज देशमुख, सूर्यकांत देशमुख, ए खान या मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी वंदना कंगाले यांच्या समवेत लता उईके, कल्पना बनकर, सुरडकर ताई, बबिता कोकणे, महानंदा खंडारे उपस्थित होत्या. वंदना कंगाले या प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम येथून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांचा हा रिपोर्ट. आज आम्हाला उत्कर्ष कॉलनी, शिवनेरी कॉलनी, पंकज कॉलनी, टेलिकॉम कॉलनी, पोस्टल कॉलनी वगैरे हा एरिया फिरलो. आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सगळ्यांना हेच वाटत आहे की काँग्रेस पक्षाचाच विजय होईल या ठिकाणी असे आम्हाला आश्वासन मिळत आहे. एक मी प्रथम महिला, माझी महापौर म्हणून अमरावती शहरामध्ये माझी ओळख आहे. बबलूभाऊ शेखावत हे सभागृह नेता म्हणून आणि त्यांनी तीन टर्म भोगलेले आहेत. असं आमचा काम पाहून जनता आम्हाला नक्की या प्रभागातून निवडून देते एवढी मी आशा बाळगते. यंदाच्या 2017 महानगरपालिका निवडणुकामध्ये माननीय श्री बबलूभाऊ शेखावत, सौ वंदनाताई महेंद्र कंगाले यांनी चांगले काम केलेले आहे आणि वंदनाताई कंगाले या माजी महापौर आहेत. त्याचप्रमाणे या प्रभागाचे दोन उमेदवार शिंदे शोभा रवींद्र आणि प्रीती उर्फ अस्मा खान फिरोज खान या चारही उमेदवारांना चांगला प्रतिसाद या वार्डातून मिळत आहे आणि यश त्यांना मिळेल अशी मी गावी देतो आणि पुढचा आपल्या वार्डाचा विकास त्यांच्यातर्फे होईल अशी मी इच्छा बाळगतो.